जो आरोप उद्धव ठाकरे ठाकरे कुटुंबियांवरती रश्मी ठाकरे यांच्यावर झाला होता त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढतील या संपूर्ण घटनाक्रमाकडे तुम्ही कसं पाहता? त्या सरपंच महोदयानं ज्या कोणत्या कारणास्तव अटक केलेली आहे त्याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय मी याच्यावर भाष्य करणार नाही. पण सध्या या देशामध्ये ED असेल CBI असेल ह्या संपूर्ण कटकारस्थानं आखली जातात, त्याच्यामध्ये ओढून ताणून आरोपी केले जातात आणि कोणत्या परिस्थितीमध्ये जे ती केस जी असते ती केस इकडून तिकडून भक्कम करण्यासाठी करण्याचा हे प्रयत्न करतात, त्यामुळे निष्पन्न काय तर होतच नाही त्याच्यामध्ये. आजपर्यंत CBI किंवा ED ह्यांनी ज्या ज्या केसेस टाकलेल्या आहेत त्याच्यातून कोणताही निर्णयप्रत ED कधीच आलेली नाही. फक्त वेगवेगळ्या आरोपाखाली लोकांना पकडायचं, तुरुंगात पाठवायचं आणि त्यांना मानसिक त्रास द्यायचा हाच आजपर्यंत त्यांचा ED प्रघात राहिलेला आहे, त्याचा हा प्रकार आहे. ठीक आहे, उत्तर देण्यासाठी उद्धवजी सक्षम आहेत, त्यामध्ये किरीटने स्वतःची त्यांना काही शिकवण्याची गरज नाही आहे. परवा रामदासभाईने असं वक्तव्य केलं होतं की आम्ही अयोध्येला जातोय की शिवशाही आणण्यासाठी जातो, उद्धव ठाकरे उद्ध्वस्त करून आम्ही शिवशाही आणणार असं ते बोललं. काय रामदास कदमांचं असंच झालेलं आहे की अत्यंत सूडबुद्धी द्वेषबुद्धी आणि विचारहीनता ज्याच्या हृदयात आहेत त्या माणसाचं नाव रामदास कदम, त्यामुळे खाल्ल्या ताटामध्ये घाण करणारी ही जी काय वृत्ती आहे ही त्यांनासुद्धा ती भोगावंच लागेल. त्यामुळे उद्धवजींना नामशेष करण्यासाठी तुम्ही अयोध्येला गेलात असाल, पण ज्या मातोश्रीने तुम्हाला अन्न भरवलंय, राजकीय अन्न भरवलंय, त्या आईचा तुम्ही अशा पद्धतीने खून करायला निघाला असाल तर नियती तुम्हाला माफ करणार नाही, आता थोड्याच दिवसात कळेल. उदय सामंत असं म्हणाले होते जो तुम्ही जमीन घोटाळा बाहेर काढला संगमेश्वरचा, उदय सामंत एवढ्या बालिश वृत्तीचे कधीपासून झाले तेच मला कळत नाहीये. एवढा स्वतःला म्हणजे पदवी नसतानाही पदवीधर समजतात आणि एखादा घोटाळा यायला बाहेर यायला ज्या वेळेला त्याचा अभ्यास चालू केला आमच्या त्या दिनेश कांबळेने आपल्या स्वतःच्या जमिनीमध्ये ज्या वेळेला ते गेले आणि त्यांना त्या वन खात्याने ज्या वेळेला अडवलं त्यावेळेला त्या तरुणाने त्या आपल्या जमिनीचा शोध घ्यायला सुरुवात केला, त्यामुळे उशीर झाला हे गेला असे बालिश प्रश्न विचारणं हे उदय सामंतांना शोभणारं नाही आहे. जरा अभ्यास करून बोललं तर बरं. चंद्रकांतदादा पाटील असं ट्विट केलेलं आहे, बाबरी मशीद जेव्हा पडली तेव्हा त्या ठिकाणी बाळासाहेबही नव्हते आणि शिवसैनिकही नव्हते, असं उत्तर द्या. ह्या चंद्रकांत दादा वगैरे जे आहेत ना ह्यांना आता सत्तेची मास आलेली आहे, सत्तेची मिजास आलेली आहे आणि सत्तेच्या गुर्मीमध्ये चंद्रकांत दादांसारखे हे भारतीय जनता पक्षाचे नेते बोलत आहेत. अख्ख्या जगाने त्यावेळेला पाहिलं बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे रडणारे लोकसभेमध्ये रडणारे नेते जगाने पाहिलेले आहेत आणि बाबरी मशीद उद्ध्वस्त करणाऱ्यांना शाबासकी म्हणून त्यांना आधार देणारे बाळासाहेबसुद्धा पाहिलेले आहेत. त्यामुळे चंद्रकांत दादांसारख्या ह्या पुचकून द्या माणसाला काय त्याला उत्तर द्यायचं, आम्ही लोकच त्यांना उत्तर देतील, पण त्यांच्या बुद्धी दारिद्र्याचं कसं खालावलेलं आहे ते पाहून लोक हसत आहेत. आता हे आता सगळे भोंकायला लागलेले आहेत, जे पाळलेले आहेत ना भारतीय जनता पक्षाने ज्यांना पाळलंय ते सगळे आता भुंकायला लागलेले आहेत आणि भुंकणारा कुत्रा कधी चावत नसतो हे आपल्या म्हण आहे, तसे हे आहे ते. स्वतःच विजायची वेळ आली ते आधी बघ ना. मुख्यमंत्री अयोध्येला गेल्यानंतर आता थेट शेतकऱ्यांच्या बाजार जाऊन या ठिकाणी पाहणी करतात अवकाळी पावसात नुकसान झालेल्याची काय त्यांना अधिकार आहे? आज मागच्या 2 महिन्यापासून उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ ह्या संपूर्ण भागामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट पडतात. मागच्या 2 महिन्यापासून कांदा उद्ध्वस्त झाला, डाळिंब गेली, संत्री गेली, मोसंबी गेली, द्राक्ष पूर्णपणे गेली,
ह्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पूर्ण परिपूर्णपणे पंचनामे अद्यापही केले नाहीत, त्यांना गेल्या वर्षीची सुद्धा नुकसान भरपाई अद्यापही दिलेली नाही, आणि आत्ता ते बांधावर जाऊन पाहत आहेत कसं शेतकरी मरतोय, कसे द्राक्ष उद्ध्वस्त झालेले आहेत. ज्या वेळेला त्यांना आधार द्यायचा आहे तो आधार द्यायचं सोडून हे दुनियागिरी करतात, पर्यटनवारी करतायत, आणि इथे शेतकरी बिचारा हवालदिल झालेला आहे. त्यामुळे आत्ता त्यांच्या बांधावर जाऊन पाहण्याचं जे नाटक करतायत हे नाटक आता थांबवा, शेतकऱ्यांना डायरेक्ट थेट मदत करा. आज कांद्याच्या हजार शेकडो एकर जमीन कांदा लागवडीखालची हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे, पण त्यांना आधार नाही. आज द्राक्ष बागायतदार एका एकराला किमान 3 लाख रुपये त्यांना खर्च येतोय. शेकडो एकरातले द्राक्ष बागायती उद्ध्वस्त झालेले आहेत, त्यांना कोणता आधार देत नाही आहे. आणि नेमकं अयोध्येला जायचं आणि तिथे केवळ आणि केवळ शिवसेना म्हणजे उद्धवजींच्या नावाने नारळ फोडायचा, ह्या कपटी वृत्तीने जर हे मिंदेगट अयोध्येला गेले असतील तर रामाचा आशीर्वाद तर नाही तर रामाचा शापच त्यांना भोगावा लागेल. बच्चू कडू अर्धसत्यात बोललेले आहेत ते, की मंत्रिमंडळाचा विस्तार हे करणार नाहीच, उलट असंतुष्ट असणाऱ्या आमदारांना कुठेतरी शांती मिळावी यासाठी ते अयोध्येला गेले रामलल्लाच्या दर्शनाचं निमित्त काढून, तेवढं शांत ठेवायचं. आणि मध्ये मध्ये अशा पद्धतीने आमिष दाखवण्याचं काम ते करणार. 2024 हे सध्याचं मिंदे सरकार बघणार नाही, येत्या महिन्याभरामध्येच मिंदे सरकारचं विसर्जन अटळ आहे. भाई, मुख्य मुद्दा हा चर्चेला गेलेला आता की राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पक्ष ही मांडण्यातच निवडणूक आयोगाने रद्द केलेली आहे. शिवसेनेचं जे काही वाद सुरू आहे तो आता राष्ट्रवादी पक्ष किंवा तृणमूल काँग्रेस यांच्यात पण सेम घडलेला आहे, यावर तुम्ही कसं पाहताय? दुर्दैवाने भारत देशातले सगळे छोटे पक्ष प्रांतीय पक्ष हे नष्ट कसे होतील आणि एक पक्षीय राजवट ह्या देशामध्ये कशी लागू करता येईल याकरता सध्याचं भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय नेतृत्व काम करते. आणि त्यामुळे लोकशाहीच्या मार्गाने स्थापन झालेले अनेक प्रांतीय पक्ष हे वेगवेगळ्या कारणाने त्यांना खतम करायचं, नष्ट करायचं आणि स्वतःचीच मात्र चूल पेटत ठेवायची, हा एक लोकशाहीला घातक प्रघात आपल्या देशामध्ये सुरू झालेला आहे. लोकशाहीच्या दृष्टीने पाहिलं तर हे अत्यंत धोकादायक अशी घटना आहे. यस, चहा कुठे गेली? चहा हो नाश्ता दादा, आता बोला तुम्ही येणार म्हणून थांबलो. 6:30 कोकण कन्या आता लवकर येते, इलेक्ट्रिक बॅड झाली ना त्यामुळे लवकर येते, ते स्पीड वाढलं ना. चला येऊ. नाही, मला त्याच्याबद्दल आत्ता तुम्ही सांगतात ते मला माहिती आहे, कारण मी त्याबद्दल काय अजून माहिती घेतलेली नाही. पण NHAIचा तो अधिकार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब मागच्या 15 दिवसापूर्वी आले होते आणि कदाचित त्यांच्या मीटिंगमध्ये तो निर्णय झाला पण असेल, पण पूर्ण माहिती घेतल्याशिवाय मी बोलणार नाही. पण स्थानिक जे ग्रामस्थ आहेत त्यांना टोलमुक्ती मिळावी अशा पद्धतीची मागणी मी स्वतः गडकरी साहेबांना भेटून केलेली आहे. पण आता चालू झालं असेल तर त्याची नेमकी काय अपडेट आहे ते मी घेऊन आपल्याला सांगेन. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.